नमस्कार, माय हेल्दी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी अशा लाल भोपळ्याची किंवा डांगराची भाजी कशी करायची आहे ते पाहणार आहोत. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण एक कढई तापायला ठेवून त्यामध्ये 3 ते 4 पळ्यात तेल टाकलं आहे. तेल पुरेसं तापल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरीचे दाणे फोडणीसाठी टाकून घेणार आहोत. आता मोहरीचे दाणे तडतडलेत, यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकूयात, गॅसची फ्लेम थोडी लो करूयात. यामध्ये मेथी दाणे टाकूयात. आता मेथी दाणे देखील इथे थोडेसे तडतडलेत. एक मोठ्या लसणाची कांडी सोलून इथे आपण इथे टाकलेली आहे. 2 मिरच्यांचे तुकडे करून मी इथे टाकलेत. कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, कोथिंबीर. आता ही सगळी फोडणी आपण उलथण्याच्या सहाय्याने व्यवस्थित तेलावर परतून घेऊयात. फोडणी जितकी खमंग होईल तितकीच आपली भाजी चवीला छान लागेल. तर फोडणी परतून झाली, आता आपण यामध्ये 1/2 चमचा हिंग, 1/2 चमच्यापेक्षा कमी हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात. आता हे सगळे मसाले पुन्हा एकदा या फोडणीमध्ये थोडे परतून घेऊयात. तर फ्लेम गॅसची इथे आपण लो ठेवतच हे सगळं करायचं आहे. आता यामध्ये मी 1/2 किलो डांगर किंवा लाल भोपळा इथे कापून घेतला आहे आणि याच्या फोडी इथे टाकून आपण चमच्याच्या सहाय्याने हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जी फोडणी आहे ती ह्या भोपळ्याच्या फोडींना सगळ्या बाजूने लागेल. या पद्धतीनं आपण चमच्याने हे सगळं हलवून घ्यायचं आहे. तर इथे सगळं हलवून झालं आहे. आता शेवटी यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकूयात. मीठ चवीनुसार आपण कमी अथवा जास्त टाकू शकतो आणि मीठ देखील आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे मीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि यावर आता आपण झाकण ठेवूयात. तर 1-5 ते 7 मिनटासाठी आपण ही भाजी अशा पद्धतीनं झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत. तर भाजी शिजेपर्यंत ही भाजी आपल्यासाठी किती उपयोगी आहे ते थोडंसं जाणून घेऊयात. तर या भाजीमध्ये बीटा कॅरोटीन हे खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे अँटी एजिंग म्हणून ही भाजी आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे. यामध्ये झिंक पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे केसांसाठी देखील ही भाजी खूप उपयोगी आहे. आणि ही चवीला जरी गोड असली तरी ही साखर न वाढवता साखर कमी ठेवणारी आहे. तर अशी उपयोगी भाजी आपण सगळ्यांनी नक्कीच आहारामध्ये समाविष्ट करायला हवी. तर आता 1-7 मिनटानंतर मी झाकण काढून बघते. तर आपण ही भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे. मुख्य म्हणजे ही भाजी करताना मी यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता, कारण मीठ टाकल्यानंतर या भोपळ्याला पाणी आपोआपच सुटतं आणि या पाण्यावरच ही भाजी शिजली जाते. तर इथे आपण पाहू शकतो की ही भाजी आपल्याला शिजल्याप्रमाणे दिसत आहे. तर ही खरंच शिजली आहे की नाही हे आपण पाहण्यासाठी यातले काही फोडी आपण घेऊन चेक देखील करू शकतो. तर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ही भाजी आपण शिजली की नाही हे चेक करण्यासाठी मी सुरीच्या सहाय्याने याच्या फोडी दाबून बघत आहे. तर ही फोड सहज कापली जाते आहे, याचा अर्थ ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता ही भाजी सर्व करण्यासाठी तयार होत आहे. त्यापूर्वी आपण यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर ही भाजी करायला अतिशय झटपट आणि सोपी आहे. डब्याला ही भाजी आपण देऊ शकतो. तर ही भाजी आपण नक्की बनवून बघा आणि हिची चव नक्कीच खूप छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी रहा आणि हेल्दी खा. बाय बाय.